दोस्तों नमस्कार, मैं हूं रूपा पंडित। यवतमाल, जी हां, हम बात कर रहे हैं यवतमाल शहर की। यवतमाल जिले की सभी 7 विधानसभा क्षेत्रों में महिलाओं को उम्मीदवारी मिले, इसकी मांग उठ रही है। लेकिन राजनीतिक दल अब भी वरिष्ठ स्तर पर महिला उम्मीदवारों को लेकर गंभीर नहीं। सवाल ये उठ रहा है कि क्या महिलाएं सिर्फ चुनाव में वोट देने के लिए ही रह गई है। अब तक यवतमाल विधानसभा क्षेत्र में उपचुनाव में केवल 2 ही महिलाओं को नामांकित किया गया था। विधानसभा चुनाव आ रहे हैं, महायुति और महाविकास आघाड़ी में राजनीतिक पार्टियों के नामांकन लेने के लिए उम्मीदवार जुट गए हैं। ऐसे में महिला पदाधिकारियों में उम्मीदवारी के लिए कमर कस ली गई है। राजनीतिक दलों के विकास में 7 महिलाओं का बहुत बड़ा योगदान रहा है। इसके बावजूद इस बात पर नाराजगी व्यक्त की जा रही है कि क्या राजनीतिक दल उम्मीदवारों को नामांकित करते समय महिला उम्मीदवारों पर विचार नहीं करते। यवतमाल जिले में 7 विधानसभा क्षेत्र है, जिसमें यवतमाल, दिग्रस, वानी, अरनी, उमरखेड़, पुसद और रालेगांव शामिल है। चुनाव में उम्मीदवारी पाने के लिए महिला नेताओं से नामांकन मांगा जा रहा है। हालांकि नामांकन राजनीतिक दल द्वारा नहीं दिया जाता है। यवतमाल विधानसभा क्षेत्र में अब तक केवल 2 महिलाओं को ही नामांकित किया गया है, लेकिन वह भी उपचुनाव में। आबा साहेब पारवेकर 1980 में निर्वाचित हुए, कुछ ही महीने में उनकी मृत्यु हो गई। इस समय हुए उपचुनाव में बिछिया धोटे को उम्मीदवार बनाया गया था। उसके लिए विधर वीर भाव जामंत राव धोटे की अंगूठी उम्मीदवारी थी। 1985 में फिर बिछिया धोटे को नामांकित नहीं किया गया। विधायक नीलेश पारवेकर का 2013 में आकस्मिक निधन हो गया। इसके बाद हुए उपचुनाव में विधायक नीलेश पारवेकर की पत्नी नंदनी पारवेकर को उम्मीदवार बनाया गया, वह जीत गई। इसके बाद हुए चुनाव में नंदनी पारवेकर को कांग्रेस पार्टी ने खारिज कर दिया। महिलाएं राजनीतिक दलों में पुरुषों के साथ कंधे से कंधा मिलाकर काम करती है। वे इस बात पर अफसोस जताते हुए दिखाई दे रही है कि क्या चुनाव में उनके नाम पर विचार नहीं किया जा रहा। संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मतदान आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे। आणि मला असं वाटते की जेव्हा जेव्हा पण महिला राजकारणामध्ये उतरल्या आहेत, त्यांनी आपल्या कर्तव्यगारिणी एक चांगला ठसा उमटविलेला आहे आणि निश्चितच त्यांना एक सामाजिक भान राखून त्या काम करतात। आणि मला असं वाटतं की समाजामध्ये अनेक महिलांचे प्रश्न आहेत आणि जे पण प्रत्येक विधानसभामध्ये जे प्रश्न आहेत याच्यावरती महिला गांभीर्याने, महिला आमदार असोत, खासदार असोत, ह्या नेहमी त्या विधानसभेमध्ये त्यांचं चांगलं काम असतं। आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण बघतो आहे की महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत। लाडकी बहिणा असो, मुलींच्या उच्च शिक्षण असो किंवा एसटीमध्ये अर्ध तिकीट असो, अशा अनेक योजना सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत आहेत। आणि आत्ताच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांना 33% आरक्षण आपलं हे पारित झालेलं आहे। पण निश्चितच यावेळेसुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मला अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टी ही महिलांना उमेदवारी देईल। आणि निश्चितच जर मला जर ती संधी जर मिळाली तर मी आपल्या यवतमाळ विधानसभेचे जे काही प्रश्न आहेत, जो क्राईम रेट आहेत किंवा महिलांवरती जो अत्याचार होतो आहे किंवा जे एक शेतकऱ्यांचे पण जे अनेक प्रश्न आहे, कारण की मी एका शेतकरी कुटुंबातील महिला आहे आणि मला त्या प्रश्नांची जाण आहे, ग्रामीण भागातील लोकांची जाण आहे, तर मी निश्चितच जर मला संधी मिळाली तर मी त्याचा सोनं करण्याचा प्रयत्न करेल।
नागरिक सुरक्षा बहुत महत्वपूर्ण है। मानव जीवन के सभी तत्वों, स्त्री पुरुष सभी के लिए सुरक्षा आवश्यक है। यवतमाल जिले में महिलाएं सुरक्षित नहीं, किसी भी क्षेत्र में शांति होने पर उद्योग फलता फूलता है। विधानसभा चुनाव में मौका मिला तो बेरोजगार युवक युवतियों को उद्योग लाकर काम दिया जाएगा। खेत की मेड़ से लेकर छात्रावासों तक सुरक्षित वातावरण महिलाओं द्वारा बनाया जाएगा। सर्वप्रथम मी नागरिक सुरक्षा यावर प्राधान्य देईल। नागरिक सुरक्षा म्हणजे मानवी जनजीवनाची सुरक्षा, त्याच्यामध्ये स्त्रिया पुरुष सर्व घटक याच्यामध्ये येणार। मी त्याला प्राधान्यक्रम सुरक्षा देईल। ज्या राज्यात ज्या जिल्ह्यात शांती असते, शांती जिथं असली की तिथं संस्कृती संवर्धन होत असते आणि उद्योग समूहाचा भरभराट होत असते। तुम्ही कुठलेही राज्य पहा, ज्या राज्यामध्ये दंगली होत असेल, स्थिरता नसेल, तिथे बेकारी जास्त येते। तर माझा प्रयत्न राहील की जिल्ह्यामध्ये या पद्धतीचं वातावरण करून अनेक उद्योग समूह आपल्या यवतमाळमध्ये आणण्याचा प्रयत्न राहील, जेणेकरून युवकांना युवतींना काम मिळेल आणि महिलांना यवतमाळमध्ये महिला सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न मी केला जाईल। कारण शेताच्या बांधापर्यंत तर हॉस्टेलपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून महिलांवर अत्याचार, युवतींवर अत्याचार होतात, त्याच्यावर विशेष समिती विशेष अभ्यास माझ्या माध्यमातून मी करेन। भारी बारिश से किसान मुसीबत में है। कोई भी अधिकारी या कर्मचारी बांध पर निरीक्षण करने नहीं आया। किसानों को फसल बीमा की मदद नहीं मिली। किसान जिएगा तो हम जिएंगे। ग्रामीण इलाकों में लोगों को स्वास्थ्य सेवाएं नहीं मिल पाती। उमरखेड़ का अस्पताल बंद पड़ा है। आम लोगों को न्याय दिलाने के लिए ईमानदार प्रयास किए जाएंगे। प्रामुख्याने या ठिकाणी शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे। आज शेतकऱ्यांचे जीव चाललेले आहे। शेतकऱ्यांना आज जर पाहतो म्हटलं तर त्यांच्या बांधावर कोणताही अधिकारी गेला नाही। एज्युकेशनचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे। शाळा बंद होत आहे। आज शासनाने 16,000 शाळा बंद करण्याचं ठरवलेलं आहे। माझा मतदारसंघ असा आहे की आर्थिकदृष्ट्या खूप कमी आहे आणि त्या मतदारसंघामध्ये आज विचार जर आम्ही करत असेल तर त्या मतदारसंघामध्ये शेवटच्या टोकापर्यंत जासाठी गाडी भी नाही, यासाठी गाडी भी नाही। एखाद्या माणूस आजारी झाला तर तो माणूस तिथंच मरतो, तडफडून मरतो, पण त्याला औषध भेटत नाही। प्रत्येक ठिकाणी उपकेंद्र उघडण्यासाठी, प्रत्येक ठिकाणी शाळा उघडण्यासाठी, प्रत्येक ठिकाणी शिक्षक देण्यासाठी मी सक्षमपणे मदत करेन आणि माझ्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलेन। आज उमरखेडचा मोठा प्रश्न आपण आजपासून पाहिलेला आहे। कित्येक दिवसापासून दवाखाना पूर्णपणे बनलेला आहे, पण बीजेपीचे आमदारांनी ठरवलं जोपर्यंत फडणवीस साहेब येत नाही तोपर्यंत उद्घाटन करत नाही। आज त्या दवाखान्यामधील अर्ध जास्त सामान चोरी गेलेलं आहे। या महागावमध्ये अद्याप दवाखाना नाही, सगळे लोक दुसरीकडे जातात। मग अशा वेळेस दवाखान्याची समस्या सोडवण्यासाठी शासनाने मदत केली तर बरं, नाहीतर मी सक्षमपणे या लोकांना दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकते। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा संविधान के माध्यम से सभी को चुनाव लड़ने और मतदान करने का अधिकार तो दिया गया है। महिलाओं ने राजनीतिक क्षेत्र में अपनी अलग पहचान भी बनाई। भारतीय जनता पार्टी महिला सशक्तिकरण के लिए विविध गतिविधियां संचालित कर रही है। उम्मीद है कि बीजेपी महिला उम्मीदवारों को मैदान में उतारेगी। यवतमाल में अपराध और कृषि की समस्याओं को हल करने को प्राथमिकता दी जाएगी। सर 1980 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात विदर्भातच 80 दरम्यान आणीबाणी झाल्यानंतर उठल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर यवतमाळमध्ये त्यावेळेस सुरुवातीला केळापूर मतदारसंघ हा आदिवासीसाठी राखीव झाल्यामुळे तिथले जे आमदार होते आबासाहेब पारवेकर यांना यवतमाळमध्ये काँग्रेसने उमेदवारी दिली। ते निवडूनही आले चांगल्या मतांनी, पण प्रचाराच्या दौऱ्यात त्यांना जाताच आलं नाही, आजारी पडले ते कावेळीनी, शपथविधीलाही जाता आले नाही, त्याच्यामुळे आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली। पोटनिवडणुकीमध्ये अनेकजण उमेदवारी मागत होते दरम्यान आणि विजयाताई यवतमाळमध्ये आल्या होत्या, तेव्हा जांबुंतराव धोटे यांच्यामुळे विजयाताई धोटे यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांच्या विरोधात बाळासाहेब घुईकडकर होते, चांगल्या मताने त्या विजयाताई निवडून आल्या। त्या विजयाताई धोटे शिक्षित आहे, अनुभवी आहे, त्यामुळे त्यांना जरी भाई जांबुंतराव धोटे यांच्यामुळे उमेदवारी मिळाली असेल तरी त्यांची ती पात्रता होती हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं आणि एक चांगले आमदार म्हणून त्यांनी आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी यवतमाळमध्ये गाजवलं होतं असं आम्ही त्यावेळेसच जाणलेलो आहोत। दुसऱ्या आमदार नंदिनी पारवेकर, तिला मला वाटते फार कमी वेळ मिळाला, पण तिनेही आपल्या क्षमता जेवढी होती त्या क्षमतेने तिनेही काम केलं।
संधी मिळाली, बरेच दिवस तिचे शिकण्यात गेले आणि नंतर निवडणुका लागल्या, पण ती राहिली असती तर निश्चितपणे काम चांगलं काम ती करू शकली असती. विजयाताई असो किंवा नंदिनी पारवेकर असो, यांच्या काळात त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा माझ्या अंदाजाने कोणताही आरोप त्यावेळेस झाला नाही. त्यांचं इतकं त्यांचं काम प्रामाणिक होतं हे आपण मानलंच पाहिजे. माझ्या अंदाजाने 7 पैकी कमीत कमी 3 मतदारसंघात तुम्ही द्या तिकिटा महिलांना, येऊ द्या त्यांना. तुम्ही आज उमेदवारी देताना जात पाहिल्या जाते की तू कोणत्या जातीचा आहे, कोणत्या याचा आहे, काय आहे काय आहे, याच्यापेक्षा ती महिलाच जात पहा ना. एक महिला ही जात समजा आणि महिलांना उमेदवारी द्या. पुढे पाहू आपण काय करायचं, तर त्याचं दोघांमध्ये तुलना करू, पुरुष आमदार आणि महिला आमदार कितपर्यंत आहे. तर मग माझ्या अंदर महिलांना दिलं पाहिजे तिकीट असं वाटतं या प्रकरणात. महिलाओं में संघर्ष के गुण अंतर्निहित होते हैं, राजनीति में उतना मौका नहीं मिलता, ये हकीकत है. यवतमाल विधानसभा क्षेत्र के उपचुनाव में कांग्रेस पार्टी ने अब तक केवल 2 महिलाएं उम्मीदवारों को ही मैदान में उतारा है, जबकि 1980 में विजया धोटे और 2013 के उपचुनाव में नंदिनी पारवेकर जीती. उसके बाद हुए चुनाव में कांग्रेस पार्टी ने नंदिनी पारवेकर या विजया धोटे की उम्मीदवारी खारिज कर दी. अब देखना होगा यवतमाल शहर का हाल. आइए जानते हैं हमारी ये खास रिपोर्ट हमारे कारा न्यूज के यवतमाल शहर प्रतिनिधि मकसूद अली और अकरम दीवान की ये खास रिपोर्ट में. अब अपनी मुस्कुराहट को और खूबसूरत बनाएं सिर्फ डॉक्टर पार्टनर्स क्लिनिक के साथ, जहां महज 50 रुपए में होगी आपकी दांतों की जांच. डॉक्टर पार्टनर्स क्लिनिक जो देता है मुफ्त और किफायती दामों में अन्य स्वास्थ्य सेवाएं भी, तो देर किस बात की. अभी विजिट करें डॉक्टर पार्टनर्स जनरल एंड डेंटल क्लिनिक, शहनशाह चौक, आशीर्वाद नगर, बड़ा ताजबाग के पीछे, नागपुर. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 7276358858 पर.